स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, माझे नाव समीक्षा संदीप माळी, न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स अष्टाची विद्यार्थिनी। विषय मांडत आहे छत्रपती शिवाजी महाराज। प्रथम शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। मित्र हो, आज आपल्या शिवरायांची जयंती। शिवजयंती म्हटलं की आपल्या आनंदाला पारावर असतो। सह्याद्रीच्या कडेकपारा नाही पाजर फुटेल, डोंगरमात्यांनाही घाम फुटेल आणि झाडे झुडपे इशारतील, अशा हर हर महादेव या गगन ललकारीने अवघ्या महाराष्ट्रातील शत्रूच्या उरात धडकी भरायची। ही गगनभेदी ललकारी ज्या धामधुमीत निनादत होती तो रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा, बहुजनांचा राजा आणि शेतकऱ्यांचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। अवघ्या 15व्या वर्षी महाराष्ट्राचे स्वप्न उराशी बाळगत चार मावळ्यांच्या जोरावर स्वराज्याचे तोरण बांधणारा हा दृष्टार। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजे शिव छत्रपती होय। आपल्या चतुर आणि चाणाक्ष बुद्धीने गनिमी कावा खेळत असताना भल्या शत्रूंना पाणी पाजले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय। शिवनेरी किल्ल्यावर दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक तेजस्वी सूर्य जन्माला आला। सुमारे 350 वर्षे अंधारात चाचपडणाऱ्या महाराष्ट्राच्या मात्यावर जणू प्रकाशाची किरण पसरू लागली, शुभाचा जन्म झाला। संबंध शिवनेरी किल्ला सनई, चौघडा आणि नगारा यांच्या आवाजाने भारावून गेला। शिवनेरीचा आनंद गगनात मावेनासा झाला। लढाईत गुंतलेल्या पित्याचा सहवास त्यांना फारसा लाभला नाही, परंतु आई जिजाऊंचं प्रेम, शिकवण आणि गुलामगिरीतून खितपत पडलेल्या राज्याची माहिती त्यांना आपल्या आईकडूनच मिळाली। लहान वयातच किल्ला किल्ला खेळत असताना आपल्या विचाराशी सहमत असणारे सवंगडी त्यांनी मिळवले, पुढे तेच त्यांचे खरे मैत्र बनले। ऐन लढाईच्या काळात शिवरायांसाठी त्यांनी आपले प्राणही तळ हातावर ठेवले। रायरेश्वरावर स्वराज्याची प्रतिज्ञा, लगेच स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, प्रतापगडचा रणप्रताप, आग्र्याहून सुटका, पनायाहून सुटका असे एक ना अनेक प्रसंग अंगावर शहारे आणणारे, त्यांच्या शौर्याची पराक्रमाची महती पटवून देणारे। भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची महती चौदी शहरा पसरली होती। गनिमांना जेरी सांधले होते, अन्याय अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त केला तो फक्त शिवरायांनी। सांग ओरडून या जगाला, भीत नाही कोणाला, छत्रपतींचा आशीर्वाद मराठ्यांना, कारण वाघ म्हणतात या मर्दाला। शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते सदैव प्रयत्नशील राहिले। आपल्या सैन्यातही शोभांचा दबदबा होता, त्यांच्या विचारांशी दुमत करणे म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालणे, असे धाडसही कुणी करू शकणार नाही असा त्यांचा दरारा होता। स्वराज्य घडवणे शोभांनी, मावळे होते साथीला। स्वराज्य घडवणे शोभांनी, मावळे होते साथीला। गर्व कधी नाही जातीचा, कारण अभिमान आहे या मातीचा। गर्व कधी नाही जातीचा, कारण अभिमान आहे या मातीचा। म्हणून म्हणायचे वाटते की राजाल राजाल जिंकुनिया जगबरी, शिवबा राज नाव गाजजी। पाणी गात वार गात गाना बाळा बरी, शिवबा राज डंका वाजती। कडाड वाज मराठीज गनिम भ्याय मनी खातो जी। कंचागड भी करू द्या माज आमच्या वारान ढासळती। हे माझ्या राजार, हे माझ्या शुभार, देवांचं रगात देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असूद। देवा या जुजात देवा लढू जो मात, भंडारा हो भाळी माकू उभा नल रगात। हेच मागन राज तुम्हाला, जीव तुमच्या पायी जडतो जी। झुंजा मंदी तुमच्या संगती, मर्द मावळा लढतो जी। हे माझ्या राजार, हे माझ्या शिवबार, हे माझ्या राजार, हे माझ्या शिवबार। 65 किल्लोची तलवार चालवतो त्याचे नाव येसाजी, 2000 सैन्याशी एकटा लढतो त्याचे नाव बाजी। एक हात तुटल्यावर देखील शत्रूची लढत राहतो त्याचे नाव तानाजी। शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचे नाव धनाजी। वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजतो त्याचे नाव संभाजी। आणि या सर्व महापराक्रमी योद्ध्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची पताका फडकवतो त्याचे नाव छत्रपती शिवाजी। त्यांचे नाव छत्रपती शिवाजी। म्हणूनच म्हणायचं वाटते की किनाऱ्याची किंमत समजायला लाटांच्या जवळ जायला लागतं। किनाऱ्याची किंमत समजायला लाटांच्या जवळ जायला लागतं। पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं।
आणि शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठी असावंच लागतं, मराठी असावंच लागतं. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. आष्टेकरांचं स्वप्न पूर्ण होत आहे. स्वर्गीय विलासरावजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि माननीय आमदार जयंतरावजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बनवले जात आहे. म्हणूनच म्हणायचे वाटते की मावळला मी वादळला मी अरे मरणाचा यो काळला मी रणमस्तांची जात आमची अरे भ्या कुणाला दावतो रे प्रीत तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरनावरची रोज रे खायाची रयतेचा राजा तो आम्ही हात रतयाच जिकत नाही जवर तवर झुंजत रायाच अरे तुकड तुकड झाल तरी बी कना कनान झुसतो रे हे मेल्या मन जाग यावी अशी त्याची भाषा र मराठी मातीशी त्योच हाय आशार दुश्मनाला धाक दे शिवरायांचं नाव रे दुश्मनाला धाक दे शिवरायांचं नाव रे हे शंभू शंकरात नवराज गड गाव रे शुभराज 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 राजा रे शुभराज 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 राजा रे तो आला नव्हता त्याला आणला होता, तो मेला नव्हता त्याला मारला होता, 32 जातांचा बोकड माझ्या राजाने एकट्याने फाडला होता. शेवटी म्हणावेसे वाटते की क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधीरा योधीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की.